Good morning everyone, myself Dr. Eddie Adao, Assistant Professor and Head of the Department of Microbiology. Today we are discuss the next point of this unit is nothing but the isolation of pure culture by single cell isolation method and enrichment culture method. Last lecture we are already discuss about the isolation of pure culture. Then two method already we are discuss isolation of pure culture by stick plate, spread plate, and today we are here taken enrichment culture isolation. And second one thing is nothing but the most important method of the isolation of pure culture, enrichment culture method. This is the best picture we are shown here, isolation of pure culture, which type of pure culture obtained by stick plate method. This is the four-way streaking on the surface of nutrient agar plate, four-way streaking in aseptic condition. This is the wire loop, he wire loop ahe, he petri plate ahe, ani char ways ni, four ways ni he streaking yachyavar kela hota, ani he je single colonies ahe, he single colonies pick up karaychi ahe. Single colonies pick up kelyanantar tumhala te agar slant var thevaychi ahe, ani agar slant var thevlyavar telas apan ka mhanar ahe, pure culture, telas ka mhanar ahe apan pure culture. तर अशा प्रकारे आपण आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर करत असतो बाय स्ट्रिक प्लेट मेथड. दुसरी आहे प्युअर कल्चर टेक्निक्स, म्हणजे काय कल्चर एकाच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, मिक्स कल्चर दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात त्याच्यापासून आपण मग वॉटर असेल सीवेज असेल त्याच्यापासून आपण काय करत असतो प्युअर कल्चर हे आयसोलेट करत असतो. आता इम्पॉर्टन्स काय, इम्पॉर्टन्स याचं खूप सारं आहे आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चरचं. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला प्युअर कल्चरची आवश्यकता असते. लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल वर्क करण्यासाठी आपल्याला प्युअर कल्चरची आवश्यकता असते. रिसर्चमध्ये एकाच प्रकारच्या बॅक्टेरियाचा व्हायरसचा स्टडी करण्यासाठी एकाच प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला आवश्यकता असते, त्याच्यासाठी आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आवश्यक आहे. जनरली ह्या ज्या मेथड आहे हे आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चरच्या बॅक्टेरियाच्या आहेत. व्हायरससाठी वेगळ्या असणार आहे, फंगलसाठी वेगळ्या असणार आहे, ॲक्टिनोमाइटसाठी वेगवेगळ्या. आपण मेथड वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये रिसर्च लेवल ॲकॅडमिक लेवलवर आपण वेगवेगळ्या हे करत असतो. मग आता याचं इम्पॉर्टंट ॲकॅडमिकमध्ये आहे, रिसर्चमध्ये आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा याचं खूप सारं असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि याच्या वेगवेगळ्या मेथडसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. तर आता याचे खूप सारा इम्पॉर्टन्स आहे, त्याचमुळे आपण प्युअर कल्चर एकाच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण आयसोलेट करत असतो. आता आयसोलेशन टेक्निक ऑफ प्युअर कल्चर, आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर बाय स्ट्रिक प्लेट मेथड, पोअर प्लेट मेथड, स्प्रेड प्लेट मेथड, रोल ट्यूब मेथड, ह्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ह्या साध्या पद्धतीनं आपल्याला आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर करता येते. कॉलनी फॅक्टर युनिट च्या बेसिसवर, त्याच्यानंतर सिंगल प्रोजिनेटरच्या बेसिसवर, आणि ह्या टेक्निक इझी आहे, लॅबोरेटरीमध्ये पॉसिबल आहे, म्हणून आपण हे जे आहे हे आपण टेक्निक्स हे युटिलाइज करत असतो. मग स्टिक प्लेट मेथड असेल, पोअर प्लेट मेथड असेल, स्प्रेड प्लेट मेथड असेल, रोल ट्यूब मेथड असेल. आता त्याच्यानंतर आता हे बघा, आपण स्टिक प्लेट मेथड पाहिली होती, हे पेट्री प्लेट घेतली, पेट्री प्लेटवर आपण फोर वे स्ट्रिकिंग केलेलं आहे. फोर वे स्ट्रिकिंग केल्यानंतर अशा प्रकारची पहिली स्ट्रिकिंग, त्याच्यानंतर हे दुसऱ्या प्रकारची, हे तिसरी स्ट्रिकिंग, आणि हे चौथी स्ट्रिकिंग, आणि शेवटी हे झिकझॅक पोझिशनमध्ये येऊन या सेंटरमध्ये पेट्री प्लेटच्या सेंटरमध्ये ते आणून टेकवायचं आहे. मग आफ्टर इन्क्युबेशन हे स्ट्रिकिंगच्या वेळेस असं होते, आणि स्ट्रिकिंग झाल्यानंतर ही प्लेट अशी दिसते आपल्याला. आफ्टर इन्क्युबेशन, ओके, आफ्टर इन्क्युबेशन, इन्क्युबेट झाल्यानंतर ती पेट्री प्लेट, त्यावर बॅक्टेरिया, आपण बॅक्टेरियल कल्चर, हे मग बॅक्टेरियल कल्चर असेल किंवा सॉईल कल्चर असेल, ते लूपफुल कल्चर घ्यायचं वायर लूपच्या सहाय्यानं. बर्नर बाजूला चालू राहणार आहे, ते स्ट्रिकिंग करायची. स्ट्रिकिंग केल्यानंतर इथं 10,000 बॅक्टेरिया असतील तर इथे 1,000 येतील, 1,000 असतील इथे 100 येतील, 100 इथे 10 येतील, आणि 10 इथे 1 येईल. मग तुम्हाला ही पेट्री प्लेट तुम्हाला इन्क्युबेटरमध्ये ठेवायची आहे. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर ती पेट्री प्लेट तुम्हाला इन्क्युबेशनसाठी ठेवल्यानंतर 37 डिग्री सेल्सिअस 24 आवर्स पर्यंत तुम्हाला ती ठेवायची आहे. नंतर तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये असे बॅक्टेरियल कॉलनीज दिसतील,
आणि ह्या बॅक्टेरियल कॉलनीज नंतर तुम्हाला पिकअप करायचे आहेत, आणि पिकअप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरचं प्युअर कल्चर हे सिंगल बॅक्टेरिया घ्यायचं आणि आयसोलेट करायचं आहे. अशा सहा वेगवेगळ्या 6 ते 7 वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही स्ट्रिकिंग जे आहे पेट्री प्लेटवर करू शकता. तर ती कोणकोणती आहेत, त्याच्यानंतर ही झिकझॅक पोझिशन, ओके, ही अशा झिकझॅक पोझिशननंसुद्धा पेट्री प्लेटवर तुम्ही स्ट्रिकिंग करू शकता. त्यानंतर ह्या ॲरो पद्धतीनंसुद्धा तुम्ही स्ट्रिकिंग करू शकता. त्यानंतर या पद्धतीनंसुद्धा तुम्ही करू शकता. या थ्री वे स्ट्रिकिंगनंसुद्धा करू शकता तुम्ही लाईक दिस, ओके. त्यानंतर फोर वे स्ट्रिकिंग अशीसुद्धा करू शकता तुम्ही, किंवा या पद्धतीनंसुद्धा फोर वे स्ट्रिकिंग करू शकता. झिकझॅक जी आहे स्ट्रिकिंग तीसुद्धा या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्ट्रिकिंग हे करता येते. पोअर प्लेट मेथड, पोअर प्लेट मेथड हे पिक्चर बघू शकता तुम्ही. 5 टेस्ट ट्यूब घ्यायच्या, 5 टेस्ट ट्यूबमध्ये 9 9 ml डिस्टील वॉटर टाकायचं. 9 9 ml डिस्टील वॉटर टाकल्यानंतर एकामध्ये आपण सॉईल सस्पेन्शन टाकायचं. सॉईल सस्पेन्शन म्हणजे 1 ग्राम सॉईल 9 ml डिस्टील वॉटरमध्ये टाकल्यानंतर जे सस्पेन्शन होणार आहे ते घ्यायचं, आणि ते टाकल्यानंतर 1 ml फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं. पुन्हा ही टेस्ट ट्यूब शेक करायची, हलवायची, शेक करायची, पूर्ण मिक्सअप करायचं ते कल्चर. पुन्हा 1 ml घ्यायचं, ट्रान्सफर करायचं दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये. अशा सिरियली डायल्युटेड ह्या पेट्री प्लेट ज्या आहे ते आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर ते पोर करायचे आहे या पेट्री प्लेटवर, म्हणजे 0.1 ml किंवा 1 ml मायक्रोपिपेट घ्यायची आणि या न्यूट्रिएंट अगारच्या सरफेसवर तुम्ही काय करायचं ते ट्रान्सफर करायचे. ट्रान्सफर केल्यानंतर ही पेट्री प्लेट स्प्रेड होईल. 8 अँगलनं ही पेट्री प्लेट रोटेट करायची. रोटेट केल्यानंतर ती पेट्री प्लेट तुम्हाला इन्क्युबेशनसाठी ठेवावं लागेल. इन्क्युबेशनसाठी ठेवल्यानंतर तुम्हाला जे बॅक्टेरियल कॉलनीज आहेत ते पहिल्या पेट्री प्लेटवर तुम्हाला 1000 दिसतील, दुसऱ्यावर 100 दिसतील, तिसऱ्यावर 10 दिसतील, चौथ्यावर 1 दिसेल, आणि पाचव्यावर खूप डॉट 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 दिसतील, म्हणजे सिंगल आयसोलेटेड कॉलनी. मग ही जी कॉलनीज आहे, हे जे डॉट दिसत आहे, ही कॉलनी तुम्हाला बॅक्टेरियल कॉलनी पिकअप करायची आहे, ही कॉलनी तुम्हाला घ्यायची आहे. आणि ही कॉलनी घेतल्यानंतर तुम्हाला अगार स्लांटवर ट्रान्सफर करायची. यालाच आपण म्हणतो पोअर प्लेट मेथडनं आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर. त्याच्यानंतरची मेथड आहे स्प्रेड प्लेट मेथड, ओके. स्प्रेड प्लेट मेथड, स्प्रेड प्लेट मेथडचं हे अतिशय छान उदाहरण आहे. स्प्रेड प्लेट मेथडमध्ये तुम्हाला पहिल्यांदा मीडिया बनवायचा, कोनिकल फ्लास्कमध्ये पेट्री प्लेटमध्ये टाकायचा, तो सॉलिड होऊ द्यायचा. सॉलिड झाल्यानंतर त्याच्यावर 0.1 ml, ओके, 0.1 ml सस्पेन्शन टाकायचं, सॉईल सस्पेन्शन. सस्पेन्शन टाकल्यानंतर हा ग्लास रॉड आहे, याला काय म्हणणार आपण, ग्लास रॉड, यालाच म्हणतो आपण स्प्रेडर, ओके, यालाच काय म्हणत असतो आपण, स्प्रेडर. या स्प्रेडरच्या सहाय्यानं तुम्हाला काय करायचं आहे, ती जे पेट्री प्लेट आहे ती स्प्रेड करायची. याच्यावरचं जे सस्पेन्शन आहे, ओके, याच्यावर जे हे आपण सस्पेन्शन टाकलेलं आहे हे असं स्प्रेड करायचं हाताने. स्प्रेड केल्यानंतर ही इन्क्युबेट ठेवायची, इन्क्युबेटरमध्ये ती पेट्री प्लेट ठेवून द्यायची. आणि इन्क्युबेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या बॅक्टेरियल कॉलनीज तुम्हाला त्याच्यामध्ये झालेल्या दिसतील, अशा प्रकारच्या कॉलनी. मग ह्या ज्या सिंगल आयसोलेटेड कॉलनीज आहेत बॅक्टेरियाच्या, ह्या सिंगल आयसोलेटेड कॉलनीज काय करायच्या तुम्हाला घ्यायच्या आहे, पिकअप करायच्या आहेत, आणि अगार न्यूट्रिएंट अगारच्या स्लांटवर तुम्हाला ट्रान्सफर करायचं. न्यूट्रिएंट अगारच्या स्लांटवर ट्रान्सफर केले तर ते तुम्हाला प्युअर कल्चर, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्युअर कल्चर बाय स्प्रेड प्लेट मेथड, ओके. त्याच्यानंतरची मेथड आहे रोल ट्यूब मेथड. रोल ट्यूब मेथडमध्ये खाली मोटर लावायची, रोटर आहे हे फिरणार आहे असं, इथे जे टेस्ट ट्यूब ठेवणार आहे तुम्ही ते फिरणार आहे, आणि याच्यामध्ये लूप फुल काय टाकायचं तुम्हाला, वायर लूप टाकायचं. वायर लूप एका अँगलने तुम्हाला ते हे रोटेट होईल, हे आगार सर्फेस आहे, टेस्ट ट्यूब आहे, ती टेस्ट ट्यूब अशी फिरेल. फिरल्यानंतर आपोआप जसं तुम्ही पेंटिंग करता तशा प्रकारच्या अशा पेंटिंग्स इथे याच्यावर अशा गोल प्रमाणामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज तुम्हाला याच्यावर दिसतील, आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्ही वरच्या भागाची एक सिंगल बॅक्टेरियल कॉलनी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरची मेथड आहे मायक्रो मॅन्युपुलेटर मेथड. मायक्रो मॅन्युपुलेटर मेथड ही आपली पाहायची राहिली. याच्यामध्ये एक मायक्रो पिपेट आपण घेणार आहे. या मायक्रो पिपेटमध्ये ती पिपेट जी आहे ती राईट लेफ्ट अप डाऊन ही होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहे. ही अशा पद्धतीनं त्याचं वर्किंग चालणार. हे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे,
मायक्रोस्कोपचा हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, त्याच्यावर ग्लास लाईट ठेवायची आहे, ग्लास लाईटवर कवर स्लिप ठेवायचे, त्याच्यावर वन ड्रॉप ट्रान्सफर करायचं. वन ड्रॉपमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या बॅक्टेरियल कॉलनीज दिसतील, फॉर एक्झाम्पल दिस वन, दिस वन, दिस वन. ओके, हे जे डॉट डॉट दिसत आहे ते बॅक्टेरियल कॉलनीज आहेत. या बॅक्टेरियल कॉलनीज घ्यायच्या, आणि हे सिरिंज पंप आहे. हे सिरिंज पंप घेतल्यानंतर या सिरिंज पंपनं तुम्हाला सक करायचं आहे. तुम्हाला ॲप्रोप्रिएट हाताने हे इथे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ठेवायची. हे जे टिप्स आहे, ही मायक्रो कॅपलरी ट्यूब जे आहे, हे इंजेक्शनची जी सिरिंज आहे ती इथे ठेवायची, आणि इकडून तुम्ही सक करून घ्यायचं. सक केल्यानंतर ही जी बॅक्टेरियल कॉलनीज आहे लिक्विड फॉर्ममध्ये इथे आहे, ही लिक्विड फॉर्ममधली जे बॅक्टेरियल कॉलनीज आहे ती सक केल्या जाईल याच्यामध्ये, आणि नंतर तुम्ही ही जी सक केलेली आहे पुन्हा हे ट्रान्सफर करायचे एका फ्रेश न्यूट्रियन पेट्री प्लेटवर, आणि पुन्हा ती पेट्री प्लेट जी आहे ती तुम्हाला पेट्री प्लेट ही तुम्हाला ती टाकावं लागणार आहे, इन्क्युबेटसाठी ठेवावं लागणार आहे. इन्क्युबेशन झाल्यानंतर 37 डिग्री सेल्सिअस 24 हावर्स नंतर तुम्हाला त्या बॅक्टेरियल कॉलनीज तिथे आलेल्या मिळतील, आणि बॅक्टेरियल कॉलनीज आल्यानंतर त्या अशा प्रकारच्या बॅक्टेरियल कॉलनीज तुम्हाला तिथे मिळतील. आणि हे जे आहे यालाच आपण म्हणणार आहे की एकच बॅक्टेरियल कॉलनीज, एकच तुम्ही कॉलनीज, हीच बॅक्टेरियल कॉलनी तुम्ही घेतलेली होती, आणि अशा पद्धतीनं ही जी बॅक्टेरियल कॉलनीज आहे ती एकाच प्रकारची बॅक्टेरियाची आहे, म्हणजे प्युअर कल्चर आहे, सिंगल काइंड ऑफ बॅक्टेरिया आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे? ॲडव्हान्टेजेस इन दिस मेथड कॅन बी रिलेजेबल इज शुअर अँड कल्चर कम फ्रॉम द सिंगल सेल कॅन बी ऑप्टेन स्ट्रेन विथ द वन स्पेसिस. एकाच स्पेसिसचे इझी मेथडनी आपण हे करू शकतो, परंतु याचं जे हँडलिंग आहे हे एकदम स्किलेड पर्सन पाहिजे, खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे, कारण मायक्रोबायोलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये वर्क करताना तुम्हाला वेल स्किलेड पर्सन किंवा तुम्हाला ती स्किल डेव्हलप करावं लागेल. इन्क्युबेटर असेल, ॲटोक्लेव असेल, सेंट्रोफ्यूज असेल, स्ट्रिकिंग असेल, इनॉक्युलेशन असेल, सिरियल डायल्युशन असेल, स्प्रेड प्लेट मेथड असेल, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे की त्या टेक्निक तुम्हाला शिकावं लागते, आणि त्या टेक्निक शिकल्यानंतरच तुम्हाला ही सिंगल सेल आयसोलेशन मेथड तुम्ही त्याच्यामध्ये वर्क करू शकता. ओके, तर हे अशा पद्धतीनं डिसॲडव्हान्टेज काय आहे की व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे, स्किलेड पर्सनच त्याला लागते. ओके, त्याच्यानंतर एक तुम्हाला मी सांगितलं होतं की अजून एक मेथड आहे, स्पेशल मेथड दोन आहे, सिंगल सेल आयसोलेशन मेथड बाय कॅपलरी पिपेट मेथड, आत्ताच आपण पाहिलेली आहे ती, किंवा मायक्रो पिपेटनेसुद्धा तुम्ही ती करू शकता. आणि दुसरी एक मेथड आहे, तिचं नाव आहे तुमचं इनरिचमेंट कल्चर मेथड. इनरिचमेंट कल्चर मेथडमध्ये तुम्हाला असं कल्चर डेव्हलप करावं लागेल, असं न्यूट्रिशन तुम्हाला घ्यावं लागेल की त्या पेट्री प्लेटमध्ये, फॉर एक्झाम्पल दिस पेट्री प्लेट, ओके, या पेट्री प्लेटमध्ये फक्त तुम्हाला नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये टाकावं लागेल या न्यूट्रिशनमध्ये. या पेट्री प्लेटमध्ये न्यूट्रिशन काय टाकावं लागेल? फक्त तुम्हाला नायट्रोजन जास्त प्रमाणात टाकावं लागेल. मग नायट्रोजन जास्त प्रमाणात या पेट्री प्लेटवर टाकल्यामुळे याच्यावर फक्त आणि फक्त नायट्रोजन जास्त खाणाराच बॅक्टेरिया या पेट्री प्लेटवर जगेल. बाकीचे बॅक्टेरिया काय आहे ते किल होतील, डेड होतील, मरून जातील. म्हणजेच काय, जे आपण न्यूट्रिशन इनरिचमेंट कल्चर मेथडमध्ये आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चरसाठी ही मेथड आपण युटिलाइज करून राहिलेलो आहे, इनरिचमेंट कल्चर मेथडमध्ये एकच न्यूट्रिशन खूप जास्त प्रमाणामध्ये त्या पेट्री प्लेटवर घ्यायचं, आणि तोच फक्त बॅक्टेरिया न्यूट्रिशन घेणारा तो जास्त काळ तिथे सर्वाईव्ह राहू शकते. बाकीचे बॅक्टेरिया आपोआप काय होतील, तिथे किल होतील. फॉर एक्झाम्पल आपण नायट्रोजनचं सांगितलं, तसंच फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया असेल, तसंच सल्फर युटिलायझेबल बॅक्टेरिया असेल, तसंच क्रोमियम बॅक्टेरिया असेल, तसंच मॅग्नेशियम बॅक्टेरिया असेल. असा म्हणजेच काय, फक्त एकच न्यूट्रिशन या पेट्री प्लेटमध्ये जास्त टाकायचं, म्हणजे तेच खाणारा तोच जास्त प्रमाणात खाणारा बॅक्टेरिया जास्त काळ तिथे जगेल, त्याचीच ग्रोथ या पेट्री प्लेटवर अशी ग्रोथ दिसेल. बाकीचे बॅक्टेरिया आपोआप किल होतील, कारण नायट्रोजनचं जे प्रमाण किंवा फॉस्फेट मॅग्नेशियम कॅल्शियमचं जे प्रमाण पाहिजे ते प्रमाणापेक्षा जास्त या पेट्री प्लेटमध्ये असल्यामुळे फक्त आणि फक्त एकाच प्रकारचा बॅक्टेरिया राहील की जो तो कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम किंवा फॉस्फरस किंवा नायट्रोजन हे जास्त प्रमाणात तो कंजप्शन करू शकतो, त्याची सेल कंजप्शन करू शकते, युटिलाइज करू शकते, टॉलरन्स करू शकते,
ते जास्त काळ त्या जगू शकतं त्या एन्व्हायरमेंटमध्ये, तेच बॅक्टेरिया इथे वाढतील, बाकीचे बॅक्टेरिया आपोआप काय होतील तिथे किल होतील. मग अशाच मेथडला आपण काय म्हणणार आहे, सिम्पली ॲज अ एनरिचमेंट कल्चर मेथड फॉर द आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर. मग ही या पेट्रीप्लेटवर फक्त नायट्रोजन खाणारच बॅक्टेरिया आहे, म्हणजे नायट्रोजन युटिलायझेबलच बॅक्टेरिया याच्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपोआप दुसरे बॅक्टेरिया काय होऊन राहिले, तिथे किल होऊन राहिलेले आहे. तर ह्या पाच मेथडने आपण जनरली आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर लॅबोरेटरीमध्ये, रिसर्च वर्कमध्ये, इंडस्ट्रीमध्ये करत असतो. स्टिक प्लेट असेल, पोअर प्लेट असेल, स्प्रेड प्लेट असेल, या सर्वच्या सर्व मेथडने आपण आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर करत असतो. सर्वांनी लेक्चर करायचं आहे. थँक्यू, थँक्यू एवरीवन.